राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हतिरी बुद्रुक अंतर्गत शहरातील गायरान येथे 19 जूनला जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन साजरा करण्यात आला. जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त सिकलसेल आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गावातील 1 ते 30 वयोगटातील लोकांची तपासणी करण्यात येऊन आजारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत भडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. तालुका सिकलसेल सहाय्यक महेंद्र नाफडे, डॉक्टर वनिता रेंडे, आरोग्य सहाय्यक राऊत, त्रिभोके आरोग्य सेविका जवंजा, पूजा जाधव गारडे यांच्यासह स्वयंसेविका व ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होते. जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन आपण साजरा करत आहोत. तर बुलढाणा तालुक्याअंतर्गत मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा दिवस साजरा करत आहोत. त्याअंतर्गत 1 ते 30 वयोगटातील सर्व पुरुष व महिला ज्या लहान बालके असतील त्यांची आपण सोल्युबिलिटी टेस्ट म्हणजे जी प्राथमिक चाचणी असते जी आपण सिकलसेल ॲनिमियासाठी वापरतो त्याने चेकअप केलं जाईल. तसेच गरोदर मातांचंही चेकअप केलं जाईल आणि ज्यांच्यामध्ये सिकलसेल ॲनिमियाचे लक्षणं आढळून आलेली आहेत त्यांचे आपण सोल्युबिलिटी टेस्टने चेकअप करणार आहोत. तर याद्वारे या दिनाद्वारे आपण जनजागृती करणार आहोत. तसेच आरोग्य शिक्षण जे असतं ते सर्वांना आपण देणार आहोत. तर आपण हा दिवस सर्व पूर्ण तालुक्यामध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. आणि या दिनाअंतर्गत आपण आज गायरान प्राथमिक आरोग्य केंद्र हतिडी अंतर्गत कोलवड उपकेंद्र जे आहे त्याच्या अंतर्गत गायरान येथे हा दिवस स्पेशली साजरा केला. तसेच प्रा केंद्र चांडोळ अंतर्गत सुद्धा आपण हा दिवस साजरा केलेला आहे आणि इतर प्रा केंद्रांमध्येही हा दिवस यशस्वीरित्या आपण राबवत आहोत.